जागतिक बाल लठ्ठपणा दिनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आणि या संदर्भातील सरकारी योजनांची सुद्धा माहिती दिलेली आहे. प्रधानमंत्री मोदी जी काही या ठिकाणी आयुष्यमान भारत ही जी योजना सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत मला असं वाटतं की म्हणजे प्रेग्नंट महिलेपासनं या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अशा प्रकारचा एक त्यांनी तो कार्यक्रम आखलेला आहे. ही जी काही राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य योजना आहे या योजनेमध्ये विशेषतः जे काही आपले तरुण आहेत किंवा किशोरवयीन आहेत या किशोरवयीन जनरेशनवर एक मेजर फोकस हा सरकारने दिलेला आहे की ज्यातनं त्यांचं आरोग्य जर नीट ठेवू शकलो तर आपले जनरेशन्स या चांगल्या आरोग्यदायी असतील.